आताची जी बातमी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, तुमच्या घरी जर लहान मुलं असतील तर ही बातमी डोळ्यात तेल घालून बघा आणि लक्षात ठेवा काय होऊ शकतं. खरं तर लहान मुलांच्या हातात कुठलीही इजा करणारी वस्तू, औषधं, रसायनं देऊ नयेत, ती त्यांच्या हातापासून लांब ठेवावीत असं म्हणतो आपण, तसं करतोही. मात्र फेविक्विक आहे ना, ते देखील लहान मुलांच्या हातात देऊ नका. जर ते दिलं तर काय होतं तुम्हीच बघा. हे कार्ट जाम वात्रट असणार हे त्याच्या तोंडावरूनच कळतंय, पण त्यानं केलेला प्रताप ऐकून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल. पठ्ठ्यानं आयड्रॉप म्हणून डोळ्यात चक्क फेविक्विक घालून घेतलं आणि जेव्हा डोळा उघडे ना तेव्हा भोकांड पसरलं. आमच्याकडे साखरपुडा होता माझ्या धीराचा आणि आम्ही सगळे कार्यक्रमात व्यस्त होतो आणि सगळे मुलं घरामध्ये खेळत होते. फॅविक्विक वगैरे सगळं ते कार्यक्रमामध्ये लागणारं पॅकिंग वगैरेला लागणारं साहित्य पडलेलं होतं, त्याच्यातनं ते मुलाने घेऊन आणि कधी डोळ्यात टाकलं ते आम्हाला पण कळलं नाही. साखरपुड्याच्या कार्यक्रमात हल्लकल्लोळ, पोराच्या या प्रतापानं आई बापाची त्रेधा तिरपीट उडाली. तातडीनं दवाखान्यात नेलं आणि सुरू झाले उपचार. आम्ही सगळे ताबडतोब त्याला दवाखान्यात घेऊन गेले आणि तेव्हा डॉक्टरांनी ते पाहिलं तर त्यांनी त्याच्या पापण्या वगैरे असं कापून आणि हे केलं. नशीब फेविक्विकचे थेंब थेट बुबळांवर पडले नाहीत. पोरानं ऐनवेळी डोळा मिचकला आणि डोळ्यांवरचं संकट फक्त पापण्यांवर निभावलं. और सभी जो भी मतलब परिवार है दूसरे अदर लोग तो ध्यान दे इस बात का कि भी बच्चे के पास में ऐसा फेविक्विक है या और कुछ अपना जो भी कुछ लिक्विड है तकलीफ हो बच्चे को वो पास में नहीं रखे, बच्चों से दूर रखे, ये बात का ध्यान रखे हर आदमी. बरं इतकं होऊनही पठ्ठ्याचा तोरा कायम आहे. तुमच्या घरातही असतीलच असली वात्रट कार्टी, तेव्हा त्यांच्यावर जरा जास्त लक्ष ठेवा. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव.